हरि ओम श्री राम अंबज्ञ। माझं नाव लक्ष्मण रत्नाजी गावडे, भांडूप टेंबीपाडा उपासना केंद्र। मुळात मी बापूंकडे आलो ते माझ्या मित्राने मला घेऊन आलं, विजय पाटील याने। तो पूर्वीपासून बापूंकडे जात होता। हा, जेव्हा बापूंचे कार्यक्रम असायचे तेव्हा बापूंकडे कंटिन्यू जायचा। आणि एक प्रसंग घडला, त्यामध्ये मी आणि माझी मिसेसने त्यांना माझा प्रसंग सांगितला। एक कार्ड डेबिट कार्ड असतं, ते त्यात कंपनीच्या माणसाने नेऊन वापरलं आणि माझ्यावर आला। म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं असं असं झालं आहे। तर तो बोला, अरे काय काळजी करतोस, मी बापूंकडे जातो, बापू तुझं सगळं काही नीट व्यवस्थित करणार, फक्त तू बापूंकडे ये। पण काय म्हणतात ना, बापूंनी चिडीच्या पायाला दोरी बांधून जसं खेचून आणतात तसा मला खेचून नेलं। सुरुवातीला मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे। सुरुवातीला ह्या मित्राने मला 3 वेळा स्वतःच्या खर्चाने, म्हणजे मलाच भाडं देऊन बापूंकडे बांधरायला नेलं। आणि त्यानंतर मी बापूंकडे मोबाईल सेवा करायला लागलो। जवळजवळ 4 वर्ष मी सेवा करत होतो। आणि एक दिवस असं झालं की मी रिक्षा चालवताना कंटिन्यू रामरक्षा, हनुमान चालीसा, घोर कष्टन सतत अजूनही म्हणायचो। आणि एक दिवस मी सायनवरून येत होतो, रिक्षा चालवतो आणि साईडने चालवलं आरामशीर, माझ्याकडे पॅसेंजर नव्हतं, काय नव्हतं। आणि मी कुर्ल्याला आलो तिथे एक टर्न होता, त्या टर्नवर एक मोटरसायकलवाला आला आणि त्याने मला बघितलंच नाही, मी आरामशीर चाललो आहे। तो अचानक माझ्या रिक्षाच्या समोर आला। रिक्षाच्या समोर आल्यामुळे मी काय केलं की जोरात ब्रेक दाबल्याच्यानंतर त्याला वाचवण्याच्या नादात मी जो ब्रेक मारला तो गाडी टर्न झाली आणि पलटी झाली आणि मी रिक्षाच्या आतमध्ये होतो। पण बापूने काय किमया केली होती मला माहीत नाही, बापूने त्याला थांबवलं। तो थांबला, बाकीच्या लोकं जमले त्यांच्याकडून गाडी पूर्ण उभी करून दिली आणि तो थांबला आणि मला त्याने उभं केलं त्या मोटरसायकलने। तो पळून गेला नाही, त्यांनी मग ते बापूंनीच केलं असणार, बापूंनी त्यांच्या मनात आणून दिलं असणार की तू पळून जाऊ नको, ह्याला हे कर, मदत कर। त्याने मला संपूर्ण वरपासून खालीपर्यंत चेक केलं, कुठे लागलं आहे का, कुठे काय हे झालं आहे का, फ्रॅक्चर झालं आहे का। आणि नंतर त्याने मला चेक करून, फक्त माझं काय नुकसान झालं होतं की पुढचा जो मिरर हे असतो साईडचा मिरर तो तुटला होता आणि सीट तुटली होती। मग त्याने माझ्या हाताला धरून मेडिकलच्या समोर, एक मेडिकल होतं त्यासमोर नेलं आणि मेडिकलच्या समोर नेऊन ते मेडिकलवाल्याकडनं 500 रुपये घेतले। तर मी त्यांना सांगतो आहे, साहेब मला काय लागलेलं नाही, मला काही पैसे नको। मी त्याला विनंती पण करतो आहे पण तो ऐकायलाच तयार नाही। त्याने जबरदस्ती 500 रुपयाची नोट माझ्या खिशात टाकली आणि सांगितलं, तू घरी गेल्यानंतर काय दुखलं वगैरे तर तू हॉस्पिटलमध्ये जा किंवा डॉक्टरकडे जा। पण बापूंनी त्यांच्या मनात आणून हे दिलं की याला मदत कर। हरिओम श्रीराम अंबज्ञ।